खडकलाट येथे उसाच्या ट्रॅक्टरला अडकून विद्युत भारित डांब कोसळला केवळ दैव बलत्तर म्हणून जीवितहानी टळली हेस्कॉमचा आंधळा कारभार खडकलाट येथील वाळवे गल्लीमध्ये उसाने भरलेल्या ट्रॅक्टरला लोंबकळणारी विद्युत भारित तार अडकल्याने डांब कोसळला यामुळे केवळ दैव बलत्तर म्हणून जीवितहानी टळली अन्यथा मोठी दुर्घटना घडली असती त्यामुळे हे हेस्कॉमच्या आंधळ्या कारभाराबद्दल नागरिकातून संताप व्यक्त करण्यात येत आहे याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की भीड जिल्हा माजलगाव येथील राहुल इंगळे यांनी आपले ट्रॅक्टर एम एच चव्वेचाळीस डी बेचाळीस पस्तीस या ट्रॅक्टरमधून संजय चिंचणे यांचे ऊस भरून खडकलाट पासून शिवशक्ती साखर कारखान्याला घेऊन जात होता खडकलाट गावातील वाळवे गल्लीत ट्रॅक्टर आल्यानंतर त्या ठिकाणी लोंबकळणाऱ्या विद्युत भारीत तारांना ऊस अडकून विद्युत डांब कोसळले ही घटना रविवार तारीख एकवीस रोजी सायंकाळी घडली यावेळी गल्लीत मोठ्या प्रमाणात मुले खेळत होती व महिलाही मोठ्या प्रमाणात बसल्या होत्या आणि डांब कोसळले त्यावेळी गल्लीत मोठ्या प्रमाणात आग लागली यामुळे सर्वत्र हाहाकार व गोंधळ माजला ताबडतोब केईबी कार्यालयाला दूरध्वनीवरून कळवण्यात आले व विद्युत खंडित करण्यात आले या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी सर्व्हिस वायर घरावरील कुंभी कोसळले आहेत त्यामुळे नागरिकांच्यातून संताप व्यक्त करण्यात येत आहे वाळवे गल्लीतील विद्युत खांबावर मोठ्या प्रमाणात सर्व्हिस जास्त बोजा पडला होता शिवाय खांब ही जुन्या असल्याने ते जीर्ण होऊन एका बाजूला झुकले होते याबाबत अनेक वेळा हेस्कॉमच्या अधिकाऱ्यांना सूचना करण्यात आले होते पण त्यांचे सर्वत्र दुर्लक्ष झाले आहे या गल्लीत दोन खांबातील अंतर जास्त असल्याने व एका खांबावर तीस ते पस्तीस सर्व्हिस जोडण्यात आले असल्याने ही दुर्घटना झाली असल्याचे बोलले जात आहेत वाळवे गल्लीततील रस्ता राज्य महामार्ग एकोणऐंशीमध्ये येत असल्याने या मार्गावरून मोठ्या प्रमाणात वाहने येत जात असतात पण या गल्लीतील नागरिक घराचे बांधकामाचे वाळू खडी विटा हे सर्व रस्त्यावरच ठेवतात त्यामुळे वाहनधारकांना मोठा धोका निर्माण झाला आहे त्यासाठी ग्रामपंचायतकडूनही या रस्त्यावर वस्तू ठेवणाऱ्यांना सूचना करणे गरजेचे आहे एकूणच हेस्कॉमच्या आंधळ्या कारभारामुळे हे घटना घडली असून यामुळे हानी झाली नसली तरी नागरिकांच्यातून तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे